शेतकरी मित्रांनो, 4 फूट लांबीची बाजरीची कणसं कधी पाहिली आहेत का? नाही पाहिली तर आत्ता पाहून घ्या। या बाजरीचे एकरी उत्पादन आहे 40 क्विंटल। असे भरघोस उत्पन्न देणारे बाजरीचे पीक घेतले आहे प्रगतशील शेतकरी श्री ज्ञानदेव रघुनाथ आढाव यांनी। तर मग शेतकरी मित्रांनो, 4 फूट लांबीची बाजरीची कणसे आणि एकरी उत्पादन 40 क्विंटल उत्पादन देणारी ही बाजरी पिकाची लागवड कशी करतात आणि याचे बियाणे कुठे मिळते, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। मित्रांनो, सबस्क्राइब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा। आढाव पाटील नमस्कार। नमस्कार आढाव पाटील, आपण लावलेली ही जी बाजरी आहे याची कणस आत्ताच आपण मोजल्याप्रमाणे काही ठिकाणी 4 फुटाची, काही ठिकाणी 4.5 फुटाची, तर काही ठिकाणी 3 फुटाची कणसं आहेत, तर ही बाजरी कोणती आहे? ही तुर्की वान्या, म्हणजे तुर्की देशातून आलेला वान्या, तर हा राजस्थानी बाजरीसुद्धा म्हणते त्याला। हे राजस्थानमध्ये झालेली प्रथम ही बाजरी, याला राजस्थानी वान म्हणतात, पण तसा हा तुर्की देशातला वान आहे, पण हा चविष्ट आहे एकदम, म्हणजे गावरान वान्या, आणि याची उत्पादन क्षमता बी बेस्ट आहे। थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे असं आहे की बाबा, हे 1 एकरी 40 पोते पर्यंत याचं उत्पादन आहे। तुम्ही जास्त जर खतं आणि व्यवस्थापन जर चांगलं केलं तर तुम्हाला 40 पोतेपेक्षा बी जास्त उत्पादन देणारा वान्या, म्हणजे उद्याच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आणणारा वान्या। आढाव पाटील, या तुर्की बाजरीची लागवड कशा प्रकारे करावी लागते आणि यासाठी बियाणं किती लागतं प्रति एकरी? ह्या तुर्की बाजरीची लागवड तशी 2.5 ते 3 फूट सरीमध्ये करावं लागते, कारण ह्या बाजरीची म्हणजे बियाण्याचं अशी खासियत आहे की ही बाजरी कमीत कमी 10 ते 11-12 फुटापर्यंत सुद्धा याची उंची वाढते, मग उद्याच्या काळामध्ये ती पडू नाही या धोरणाने तिला भर द्यावा लागते। मग भर देण्यासाठी तुम्ही कमीत कमी 2.5 ते 3 फूट सरीमध्ये याचं लागवड करणं जरुरी आहे, आणि दोन्ही सऱ्यांमधलं अंतर 2.5 ते 3 फूट, आणि उभी लागवड जर करायची असेल तर ती तुम्ही 1/2 फुटावरती करू शकता, 1/2 फुटावर थोडं कमी करा, आपली जशी पेर असते त्या हिशोबाने केलं तरी चालतंय। आणि दुसरी गोष्ट अशी की याला बी तसं आपल्या जनरल बाजरीचं बी लागतं आपल्याला एकरी जवळजवळ 1.5 किलोचे पुढंच लागतं, बरं का? पण तसं हे जे बी आहे तर हे फक्त तुम्हाला 1 किलो लागतं, एकरी 1 किलो बी लागते। आणि हे जे वान तुम्ही माग माझ्या पाठीमाग पाहत आहात की बघा याची हाईट किती वाढलेली, ही माझी उंची 6 फुटे, मग हे 6 फुटापेक्षा बी हे बघा मी वरती हात केलाय, माझ्या हातापेक्षा बी वरती तिथून पुढे कणीचे वरती, म्हणजे याची हाईट किती होती हे पहा तुम्ही, म्हणजे अशा हिशोबाने लागवड करणं शेतकऱ्यांनी विचार करून केलं पाहिजे। मग असं म्हणजे लागवड करताना 2.5 फुटी सरी काढून त्याच्यावरती साधारण 1 फूट अंतरावरती लागवड करायला पाहिजे, 2 बियामधलं अंतर, आणि 2 बियामध्ये म्हणजे बी टोकन करताना कमीत कमी तुम्ही एका ठिकाणी 3 बिया तरी पडणं जरुरी आहे, 3 ते 4 बिया पडणं जरुरीचे आहे। मग काय होतं, 1/2 फूट जर बियाणेमधलं अंतर 1/2 फूट जर असेल तर मग तुमचं त्याच्यामध्ये वांझ होण्याची शक्यता, म्हणजे थोडक्यात बी कमी उगवण्याची जी रान बी धरतं, म्हणजे असं होऊ नये म्हणून बा तुम्ही 1-3 ते 4 बिया टाकणं आवश्यक आहे। बा आढाव पाटील, या बाजरीचं तुम्हाला उत्पादन किती मिळेल आणि याचं बियाणं इतर शेतकऱ्यांना जर लागलं तर कोणाकडे उपलब्ध होऊ शकेल? ह्या बाजरीचं उत्पादन कमीत कमी 1 40 पोतेपर्यंत उत्पादन निघतंय, पण तुम्ही त्यांना खतं आणि रान जर व्यवस्थित असेल, पाणी व्यवस्थापन जर चांगलं असेल, तर 40 पोतेपेक्षा बी जास्त उत्पादन निघू शकतं याचं प्रति एकरी। आणि बियाण्याचा जर विषय असेल तर बियाणे आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे, आता हा बियाणे प्लॉटच केलाय आपण बा, मग त्याच्यामुळे मग बा आपल्या परिसरातील शेतकरी असो किंवा कुठले बी असो, आपण त्यांना एक चांगल्या किमतीमध्ये बियाणं उपलब्ध करून देऊ। आढाव पाटील, बाजरी जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी ही बाजरी खाण्यासाठीच केली जाते, तुमच्या या बाजरीचं उत्पादन तर भयंकर आहे, परंतु ही बाजरी खाण्यासाठी कशी आहे? ही बाजरी आम्ही ज्या टायमाला बी आणलं ना त्या टायमाला आम्ही ही बाजरी खाऊन पाहिली, म्हणजे थोडंसं आम्ही त्याचं पीठ करून सुद्धा पाहिलं, म्हणलं आपण लावण्याआधी थोडंसं याची चव कशी ही पाहिली पाहिजे ना आपण, मग आम्ही पाहिलं ते, तर आम्हाला त्याची चव एकदम चांगली वाटली, मग चांगली वाटल्यानंतरच आम्ही ही बाजरी केली। म्हणजे ही बाजरी खाण्यासाठी सर्वोत्तम आहे? सर्वोत्तम बाजरी आहे। ठीक आहे, इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्याकडे बियाणं तयार झाल्यानंतर तुम्ही देऊ शकाल? हो, देऊ शकतो। धन्यवाद सर। ओके, धन्यवाद सर। आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग,
खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.